नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण डोकेदुखी या आजाराविषयी बघणार आहोत डोकेदुखी हा आजार अनेकांना असला तरी त्याची भिन्न भिन्न कारणं असू शकतात वेळीच अचूक कारणाचा शोध करून उपाय केल्यास पुन्हा पुन्हा ही लक्षणं उद्भवणं जवळपास अशक्य असतं डोकेदुखी आजारासाठी बाजारात मिळणारी वेदनाशामक औषधी ज्यांना आपण व्यवहारात पेनकिलर म्हणतो अशा औषधींचा वापर करणं म्हणजे आपल्या शरीरावर अत्याचार करण्यासारखं आहे डोकेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना जीवन नकसं होतं त्यांना कोणी सल्ला दिला की तुम्ही वेदनाशामक घेऊ नका तर ते लगेच उत्तर देतात आम्हाला काय त्रास होतो तो तुम्हाला कसा समजणार ज्याच्या वेदना त्यालाच समजतात दुसऱ्यांना उपदेश करणं सोपं असतं इत्यादी डोकेदुखी या विकाराच्या कारणांचा विचार केल्यास त्यातील अनेक कारणं आपण प्रत्येक व्यक्ती रोज सेवन करीत असतो पित्त वाढविणारा आहार रात्री जागरण रात्री उशिराने झोप झोप येत नसताना मानसिक आणि शारीरिक कष्ट करणे ऊन सहन होत नसतानासुद्धा उन्हात फिरणं जेवण वेळेवर न करणं अतिवाचन अपूर्ण सूर्यप्रकाशात वाचन, वाचन सतत टी व्ही बघणं मानसिक आजार असणं नेहमी झोपेच्या गोळ्या घेणं ताप सर्दी अम्लपित्त इत्यादी विकार असणं ही सामान्य कारणे आहेत डोकदुखीसोबत डोके जड होणं बधीरता येणं डोकं गरम होणं डोक्यात मुंग्या येणं चक्कर येणं न लागणं अशी लक्षणे दोषांच्या कमी अधिकतेने आढळून येतात कृमी म्हणजे जंत पोट साफ नसणं यामुळे डोकेदुखीचा आजार जडू शकतो यासाठी कृमींची आणि मलावरोधाची चिकित्सा केल्यास आराम पडतो वातदोष वाढलेल्या कारणाने उत्पन्न डोकेदुखीमध्ये चक्कर येणं मुंग्या येणं न लागणं इत्यादी लक्षणं असू शकतात वेळेवर जेवण आवश्यक तेवढी विश्रांती घेतल्यास वात दोषाने वाढलेली डोकेदुखी कमी होण्यास मदत होते पित्तदोष वाढल्यामुळे उत्पन्न डोकेदुखीत डोक्यात आग होणं चक्कर येणं इत्यादी लक्षणेसोबत असू शकतात अशा प्रकारे डोकेदुखीत उन्हात न जाणं उपवास जागरण आंबट खारट तिखट पदार्थ वर्ज करणं श्रेष्ठ ठरतं कफदोष वाढल्यामुळे उत्पन्न डोकेदुखी आजारामध्ये डोके जड होणं बधिरता येणं ही लक्षणं असू शकतात अशा प्रकारात डोके पाण्यात भिजवू नये जड पदार्थ वर्ज करावेत सर्वसामान्यत अनेक प्रकारची औषधी बाजारात उपलब्ध असली तरी त्या औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा औषधांमध्ये लक्ष्मीविलासरस लघुसुच्छेकर आरोग्यवर्धिनी वटी वटी इत्यादी प्रमुख आहेत अनियमित वागण्यामुळे मानसिकता अनावश्यक आहार झोपेची अनियमित वेळ इत्यादी कारणांनी डोकेदुखी असल्यास मूळ कारण दूर करावे जायफळ आणि सुंठ ह्या दोन औषधी डोकेदुखीच्या विकारात डोक्याला वरून लेप स्वरूपात वापरता येण्यासारखे आहेत डोकेदुखी विकार असणाऱ्यांनी रोज रात्री झोपताना गायीचे तूप दोन दोन थेंब प्रमाणात दोन्ही नागपुडीत टाकल्यास बरे वाटते तसेच योग्य आहार केल्यास डोकेदुखी हा आजार होणं अशक्यच आहे नमस्कार